मेंढपाळ समाजासाठी वनचराई जमिनी आरक्षित केल्या असताना वन विभागाकडून जमिनीपासून दूर ठेवले जात आहे। या विरोधात महाराष्ट्र ठेलारी संघटनेतर्फे अनेक वर्षापासून आंदोलन केले जात आहे, मात्र वन विभाग ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मेंढपाळ करणाऱ्या ठेलारी समाजाच्या बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप ठेलारी महासंघाने केला आहे। पुढील 15 दिवसात मेंढपाळ समाजाला आरक्षण केलेली हक्काची वनचराई जमीन दाखवली नाही तर तसेच जमीन मेंढी पालनासाठी खुली केली नाही तर वन विभागाच्या कार्यालयाला महाराष्ट्र ठेलारी महासंघ यांच्या वतीने टाळाठोको आंदोलनाचा देखील गंभीर इशारा महाराष्ट्र महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी यावेळी दिला आहे। ठेलारी समाजाध्यक्ष शिवदास वाघमोडे मागील जून महिन्यापासून मेंढपाळ ठेलारी समाजावर वन अधिकाऱ्यांकडून वारंवार खोट्या केसेस दाखल होत आहेत। त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनला केस करायला जाताना ते असं सांगतात अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना, की या मेंढपाळ ठेलारी समाजाने वनीकरणातील नवीन लावलेले झाडं चारतात, त्याच्यामुळे आम्हाला यांच्यापासून त्रास होतो। पण तो मूळ मुद्दा तसा नसून आज आम्ही पत्रकारांबांधवांना निमडाळे जंगल व बुरजर जंगल वन जंगलात घेऊन आलो आहे। ही वन खड्ड्याची जमीन आहे। आता आम्ही इथं दाखवलं की इथं झाडं लावण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत। त्या खड्ड्यांमध्ये 5 जुलै रोजी सरकारच्या नियमानुसार 5 जुलै रोजी वृक्षारोप दिन असतो, त्या दिवशी झाडं लावायला पाहिजे। पण 5 जुलै होऊन आणि आज ऑगस्ट महिना चालू झाला, 1 महिना झाला, पण आजपर्यंत या खड्ड्यांमध्ये झाडं लावली नाहीत। मग इथं जर झाडं नाही आहेत तर मग ठेलारी समाजाला मेंढी चारण्याकरता अडवणूक का करण्यात येते आहे? तर ती अडवणूक फक्त ह्याच्याकरता करण्यात येत आहे की मेंढपाळ ठेलारी समाजाकडनं 1,00,000 रुपयाची खंडी मिळायला पाहिजे, आणि ती खंडी न मिळाल्यास मेंढपाळ ठेलारी समाजाची मेंढी चारण्यासाठी अडवणूक करतात, आणि अडवणूक करून सनी त्यांना वेळप्रसंगी मारहाणही करतात, आणि मारहाण करून सनी खोटे गुन्हे दाखल करतात। हे आज ग्राउंड लेवलला जंगलामध्ये आणून सनी आम्ही पत्रकार बांधवांना हे सर्व सिद्ध करण्यासाठी आणलेलं आहे की इथं कुठल्याही प्रकारचं झाड नाही किंवा मेंढपाळ ठेलारी समाजाने कुठलंही झाड चारलेलं नाही। तर ते जे खोटे गुन्हे दाखल केले ते माघार घ्यावा, आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून सनी त्यांना निलंबित करण्यात यावी, अन्यथा आमचं जे 10 तारखेचं टाळाठोको आंदोलन आहे हे 100% होईल आणि आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे। जर इथं न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढं जाऊन सनी अजून न्याय मागण्याचा प्रयत्न करू। पण हे भ्रष्ट अधिकारी ठेलारी समाजावर अन्याय करणारे यांना निलंबित केल्याशिवाय ठेलारी समाज आता स्वस्थ बसणार नाही, असा मी महाराष्ट्र ठेलारी महासंघ ठेलारी समाजाच्या वतीने इशारा देतो।